वाखरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ चौथाऱ्यावर दुचाकी नेऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याबाबत दैनिक पंढरी संचारमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन पोलिसांनी वाखरी ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यासह 11 जणांवर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे महाराज मंडळी व भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की वाखरी ग्रामपंचायतमधील शिपाई जितेंद्र पोरे यांचा वाढदिवस असल्याने दिनांक 18 जून 2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ चौथाऱ्यावर MH 13 BP 5156 ही दुचाकी गाडी आणून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य यांच्यासह 11 जण उपस्थित होते. हा वाढदिवस सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराज मंडळी व भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संत ज्ञानेश्वर यांचा चौथारा वारकरी संप्रदायास आदरणीय आहे, मात्र या ठिकाणी आषाढी यात्रेसाठी येणारी पालखी मुक्काम करते. याच ठिकाणी पायात चपला दुचाकी नेऊन केक कापण्यात आलाय. याबाबतचे वृत्त दैनिक पंढरी संचारने दिनांक 21 जून रोजी प्रसिद्ध केले होते. पंढरी संचारच्या अधिकाऱ्यांनी आज या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी देखील पोलिसांनी यात हात चलाखी करून किरकोळ कलमान्वये गुन्हे दाखल केले असल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. भावना दुखावल्याबाबत कुठलाही परामर्श घेण्यात आला नाही, त्यामुळे यातून एक प्रकारे या राजकारण्यांना आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण दिल्याचं दिसत आहे. याविरुद्धही आता काही वारकरी संघटना पालकमंत्री आणि गृहमंत्री महोदयांकडे दाद मागणार असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे 5 पेक्षा अधिक नागरिक जमण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बंदी घातली आहे. मात्र वाढदिवसास यापेक्षा जास्त जण जमा झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस पाटील यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात वाखरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड, संजय लेंगरे, योगेश पांढरे, शंकर सलगर, विठ्ठल लोकंडे, सुधाकर शिंदे, रोहित गायकवाड, विश्वास कोळी, शिवाजी हाके, किरण कांबळे, जितेंद्र पोरे या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार तैबुद्दीन मुंडे हे करीत आहेत. पोलिसांनी या आरोपींवर कडक कलमे लावून कारवाई करणे गरजेचे होते, मात्र किरकोळ कलमे लावून कारवाई केल्याने वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान वारकरी व फडकरी संप्रदाय या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्रात आहे. पालखी तळ व श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौथारा व जगद्गुरू तुकाराम महाराज चौथारा प्रशासनाने बंदिस्त करावा, तसेच असे अवैध कृत्य यापुढे घडणार नाही याची दक्षता घेणे खूप गरजेचं आहे.